आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर आणि मी श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहोत ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट काल नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आणि महाराष्ट्र दिनापासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धा राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बैठकीत निर्णय आता ऐकूया बातम्या मात्र त्याआधी एक आवाहन देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत अशा वेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या तसंच पंधरा ते अठरा या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा देशाचा युवा वर्ग हा विकासाचा चालक असून देशाच्या सुख आणि सुरक्षेचे मार्ग युवकच तयार करतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे ते आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त पुद्दुचेरी इथं आयोजित राष्ट्रीय युवक महोत्सवाचं दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते भारतातल्या युवकांकडे लोकशाही मूल्य आहेत त्यामुळे जग भारताकडे आशेनं विश्वासानं बघत आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांनी आज एम एस एम ई तंत्रज्ञान केंद्राचं लोकार्पणही केलं आत्मनिर्भर भारतासाठी एम एस एम ईची भूमिका महत्वाची आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं भारत स्टार्टअपच्या सुवर्ण काळात प्रवेश करत आहे सध्या पन्नास हजारापेक्षा जास्त स्टार्टअपची इकोसिस्टीम भारताकडे आहे असं त्यांनी सांगितलं मुलगी आणि मुलगा समान असतात अशी सरकारची भावना आहे या विचारातनंच मुलींच्या लग्नाचं वय वाढवून एकवीस वर्ष करण्याचा निर्णय सरकारनं घेतला मुलीही त्यांचं करिअर करू शकतात त्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळाला पाहिजे या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे असं प्रधानमंत्री म्हणाले राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी सक्रिय भूमिका घेत देशाच्या परिवर्तनात सहभागी व्हावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज राष्ट्रीय युवक दिनानिमित्त केलं युवकांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ध्येयपूर्तीसाठी मेहनत घेतली पाहिजे असं ते म्हणाले समृद्ध भारतीय संस्कृतीचा युवकांनी नेहमीच अभिमान बाळगला पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय युवक दिन साजरा होत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून राष्ट्रीय युवक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली आहे स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीनुसार राष्ट्र बलशाली बनवण्यासाठी युवकांनी संघटितपणे काम करावं असं आवाहन त्यांनी राष्ट्रीय युवक दिनाच्या शुभेच्छा संदेशात केलं आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे राजमाता जिजाऊ साहेबांनी घालून दिलेला लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आधुनिक काळातही मार्गदर्शक असल्याचं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जिजाऊ मासाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल होत आहे असं ते म्हणाले पंजाबमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटींच्या चौकशीसाठी आज सर्वोच्च न्यायालयानं समितीची स्थापना केली सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या समितीच्या अध्यक्ष आहेत सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या तीन सदस्यीय पीठानं समिती स्थापन केली एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक पंजाबचे सुरक्षा महासंचालक आणि पंजाब तसंच हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल या समितीचे इतर सदस्य आहेत लॉयर्स व्हॉइस या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी करताना न्यायालयानं समिती स्थापनेचे निर्देश दिले केंद्र शासनाचं धोरण हे इतर मागासवर्गीयांना न्याय देण्याचं आहे असं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात जास्त ओबीसी मंत्री स्वतंत्र ओबीसी मंत्रालय वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसींना आरक्षण तसंच क्रिमी लेअरमधून सूट अशा निर्णयामुळे केंद्र सरकार ओबीसींच्या बाजूने भक्कम उभं राहिल्याचं दिसतं असं ते म्हणाले शिवसेनेचे संजय राऊत हे कपोलकल्पित विधानं करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी यावेळी केला राज्य परिवहन विभागाच्या परभणी आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांप्रमाणे अधिकाऱ्यांनी कारवाईचं सत्र सुरू केलं आहे प्रशासनानं एकूण चौदा कर्मचाऱ्यांची बदली केली तर तेरा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली दोनशे सत्तर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून एकशे चौऱ्याण्णव नो कर्मचाऱ्यांवर नोटिसा बजावण्यात आल्या तीनशे अठ्याहत्तर कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं आहे तर सत्याऐंशी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं आहे नाशिक विभागामध्ये एसटी प्रशासनानं आज पन्नास कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला दरम्यान संपावर असलेल्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे नाशिकच्या भद्रकाली आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराचा मुख्य गाभारा आजपासून सोळा जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे मागी उत्सवाच्या आधी गाभाऱ्यातील गणेश मूर्तीला शेंदूर लेपन केलं जातं या विधीसाठी हा गाभारा दर्शनासाठी बंद राहील असं मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देतात कोविड 19 से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाए दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखे हाथ और मुंह साफ रखे प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशात कोविड च्या रुग्णांची संख्या सुमारे नऊ लाख पंचावन्न हजार झाली आहे रुग्ण बरे होण्याचा दर सध्या शहाण्णव पूर्णांक एक शतांश टक्के आहे काल देशभरात एक लाख चौऱ्याण्णव हजार नव्या रुग्णांची नोंद झाली तर साठ हजार चारशे रुग्ण बरे होऊन घरी गेले आतापर्यंत तीन कोटी सेहेचाळीस लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या चार हजार आठशे अडुसष्ट रुग्णांची नोंद झाली त्यापैकी सर्वाधिक एक हजार दोनशे एक्क्याऐंशी रुग्ण महाराष्ट्रातले आहेत त्याखालोखाल राजस्थानमध्ये सहाशे पंचेचाळीस दिल्लीत आठशे सेहेचाळीस कर्नाटकात चारशे एकोणऐंशी तर केरळमध्ये तीनशे पन्नास रुग्ण आढळले आहेत यापैकी आत्तापर्यंत एक हजार आठशे पाच रुग्ण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे महाराष्ट्रात काल कोविड एकोणीसच्या चौतीस हजार चारशे चोवीस नव्या रुग्णांची नोंद झाली अठरा हजार नऊशे सदुसष्ट रुग्ण बरे झाले तर बावीस रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात सध्या दोन लाख एकवीस हजार चारशे सत्याहत्तर ऍक्टिव्ह रुग्ण आहेत रुग्ण बरे होण्याचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के झाला आहे तर दर दोन पूर्णांक दोन शतांश टक्के आहे राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले चौतीस रुग्ण आढळले पुणे महानगरपालिका क्षेत्रात पंचवीस पुणे ग्रामीण सहा सोलापूर दोन तर पनवेलमध्ये एक रुग्ण आढळला राज्यात आत्तापर्यंत एकूण एक हजार दोनशे एक्क्याऐंशी ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली त्यापैकी चारशे नव्याण्णव रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे मुंबईत सतत तीन दिवस कोरोनाची रुग्णसंख्या वीस हजाराच्या आसपास आढळत होती मात्र आता ही रुग्णसंख्या घटू लागली आहे मुंबईत काल अकरा हजार सहाशे सत्तेचाळीस नवे रुग्ण आढळले तर त्यापेक्षा जास्त म्हणजे चौदा हजार नऊशे ऐंशी रुग्ण बरे होऊन घरी गेले काल आढळलेल्या रुग्णांपैकी नऊ हजार सहाशे सदुसष्ट म्हणजे त्र्याऐंशी टक्के रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत आठशे एक्कावन्न रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर सत्याऐंशी टक्के असून कोरोना रुग्णवाढीचा दर एक पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के असा आहे रुग्ण दुपटीचा कालावधी छत्तीस दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे नाशिक जिल्ह्यात तीन दिवसांनंतर काल कोरोनाबाधित रुग्णांमध्ये काहीशी घट झाली काल एक हजार चारशे पन्नास नव्या बाधितांची नोंद झाली यात नाशिक शहरातल्या एक हजार अडतीस रुग्णांचा समावेश असून एका रुग्णाचा मृत्यू झाला जिल्ह्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजार तीनशे पंचवीस झाली असली तरी काल दिवसभरात चारशे एकोणसत्तर रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आमच्या बातमीदारांना दिली जळगाव जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून जळगाव शहरासह भुसावळ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण दोनशे एकवीस रुग्ण आढळून असून जणांनी कोरोनावर मात केल्याचं वृत्त आहे राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसंच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राज्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा या नावानं ना मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही घोषणा केली तसा ठराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत झाला ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदकं जिंकून देण्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशननं राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेवून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं दोन हजार चोवीस दोन हजार अठ्ठावीस दोन हजार बत्तीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्व संघटनांनी ऑलिम्पिक व्हिजन डॉक्युमेंट लवकरात लवकर तयार करून राज्याच्या क्रीडा विभागाला सादर करावं कोरोना संकटात सर्व खेळाडूंची काळजी घ्यावी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णयही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आढावा आकाशवाणीकडून घेतला जाणार आहे त्यात आज ऐकूया हिंगोली जिल्ह्यातले स्वातंत्र्य सैनिक माधवराव हरण यांचं योगदान हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा येथील तरुण माधवराव दाजिबा हरन यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाविरुद्धच्या लढ्यात स्वतःला झोकून दिलं वसमत कळमनुरी औंढा हिंगोली तालुक्यातील गावागावात फिरून स्वातंत्र्यप्रेमी तरुणांचं संघटन केलं रजाकाराविरुद्ध लढण्यासाठी तरुणांची फौज तयार केली माता पित्यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या माधवराव हरण यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून देऊन अखंड लढा दिला त्यांच्या लढ्याच्या आठवणी ऐकूयात त्यांच्याच आवाजात स्वातंत्र्य लढ्यात आम्ही गावोगाव जायचो लोकांना प्रवर्त करायचो बघा निझा माणूस त्यानं आपल्यावर राज्य केलेले आहे आपण स्वतंत्र झालो पाहिजे आपला राज्य मिळवलं पाहिजे अशासाठी आपण त्याचा विरोध केला पाहिजे रेल्वे अडवल्या पाहिजे एसटी अडवली पाहिजे लोकांना प्रवर्त केलं पाहिजे लोकांना की भिवू नका आपण सगळे जर जा राजकारण काही भिवू नये अन्यायाच्या विरुद्ध आपलं पाऊल टाकलं हे हार्दिक कर्तव्य आहे आणि निजाम आपल्या छत्रवर बसलेला आहे तर त्यामुळं मग त्यांच्या बरोबर मुक्कामी रात्री आमचे कार्यक्रम व्हायचे हिंदुस्थान हा स्वतंत्र पूर्ण करायचा आपलं निजाम सरकारच राहिलंय थोखंड होत आलेलं आहे जवळपास विदर्भामध्ये याचं राज्य होतं इंग्रजाचं पण आपल्या निजामाला आपण इथून हाकडून दिल्याशिवाय आपलं स्वातंत्र्य मिळणार नाही खरे स्वातंत्र्याचे वीर होतो आपण स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य लढ्यात

त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट काल नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आणि महाराष्ट्र दिनापासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धा राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बैठकीत निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार